अमर रहे अमर रहे ज्योतिबा चौगले अमर रहे च्या घोषणांनी आपण पाहतोय की उंबरवाडी गावामध्ये ज्योतिबा चौगले या जवानाला अखेरचा निरोप दिला जातोय. यांचं पार्थिव जे आहे ते गावातून आता त्यांच्या घराकडे नेण्यात येते. आपल्यासोबत गावातील महिला आहेत, सरपंच आहेत, त्यांच्याशी बोलूयात की कशा प्रकारच्या त्यांच्या भावना आहेत. मला सांगा की गावचा सुपुत्रा त्याला वीरमरण आलेला आहे, काय भावना आहेत तुमच्या? खरोखर दुहेरी भावना आहे आमच्या मनामध्ये. दुःख तर खूप मोठं आहे पण त्याबरोबर अभिमान वाटतोय. मुख्यमंत्र्यांना एक विनवणी करते इथे की त्यांनी या माझ्या जवानांचा ग्रामपंचायतीकडून होणारा घर फळा आणि पाणीपट्टी जी आहे ती माफ करावी. आम्ही ग्रामपंचायत घेणार नाही असा एक जिया आमच्यापर्यंत पोहोचवा ही माझी खूप विनंती आहे. जे काय शहीद होतात त्यांना सरकारनं भरपूर आदर द्यावा. त्यांचं पाठिंबा कोणी नसतं. जे ते बोलतात फक्त पेपरला नव्हा तर ते करून दाखवावं. जे कारगिल युद्धमध्ये झालेलं आहे ते अजूनही काही त्यांना मिळालेलं नाही आहे. सरकार जे काय आहे ते जे बोलतात ते करून दाखवावं. फक्त त्यांच्या फॅमिलीला आधार द्यावा एवढंच मला म्हणायचं आहे. आज त्यांच्या पत्नीवर काय त्रास होतो ते आम्हाला माहिती आहे पण मी पण एक भाऊजीची बायको आहे. त्यांच्यामुळे धाडसा नाही आलेले. आम्ही अनेक बलिदान द्यायला तयार आहोत पण भारतानं देखील तशाच पद्धतीचं चोख प्रत्युत्तर द्यायला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा त्यांची आहे. कॅमेरा मित्रांचा प्रताप नाईक, झी मीडिया, गडी ग्लास, कोल्हापूर.